शिरोळ तालुका पंचायत समिती सभापती बदलीच्या चर्चेला उधाण, माझे पद राहणार की नाही हे नेत्यांवर अवलंबून, सभापती। शिरोळ तालुका पंचायत समितीच्या सभापती बदलीच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे। याबाबत विद्यमान सभापती मल्लप्पा चौगले यांनी माझ्याही कानावर चर्चा आली असून माझे पद राहणार की नाही हे आमच्या नेत्यांवर अवलंबून असल्याचे मत महानकारी न्यूजशी बोलताना व्यक्त केले। विद्यमान सभापती चौगले यांना बदलीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। काही सदस्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे रोटेशन प्रमाणे इतरांना संधी मिळण्यासाठी चौगले यांना पायउतार व्हावे लागणार या चर्चेने जोर धरला आहे। याबाबत खुद्द सभापती मल्लप्पा चौगले यांना विचारले असता त्यांनी माझे पद राहणार की नाही हे आमदार उल्हास पाटील, गणपतराव पाटील आणि राजेंद्र पाटील या लोकप्रतिनिधींच्या हातांमध्ये आहे असे महानकारी न्यूजशी बोलताना सांगितले। महानकर न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश बावचे। आज पंचायत समितीची निवडणूक होऊन 6 महिने झाले आहेत। 6 महिन्याच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच तुम्हाला सर्वच माध्यमातून तुमचं कामकाज चांगलं बघून, तुम्ही एक चांगले कार्यकर्ते असं समजून तुम्हाला या सभापती पदावरती बसवण्याचा लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला। पण अलीकडे 2 दिवसामध्ये या सभापती पदाचं थोडस वादळ घोंगावत असताना दिसतंय, काय सांगू शकाल याबद्दल? हे जे आता आपण प्रश्न विचारला, हा प्रश्न म्हणजे माझ्या कानापर्यंत का अद्याप आलेला नाही आहे। आणि तुम्ही म्हटल्यासारखं की निश्चितपणे गेले 7-8 महिने आता पूर्ण होत आले आणि या कामकाजा संदर्भामध्ये ज्या या ठिकाणी सभापतीमध्ये मी बसलो ते निवडून आणूनपर्यंत आणि सभापती करूपर्यंत आदरणीय सर्वपाशी साने पाटील साहेब असतील, गणपतराव अण्णा, शंभराव पाटील हेडगावकर, राजेंद्र पाटील हेडगावकर, हे अगदी हिरारीनं मला तुम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्याला नंतर सभापती त्यांनी केलेलं आहे। आणि खरोखर ह्या दोघांच्या माध्यमातून मी आज अखेरपणे 5-7 महिने मी काम करतोय की निश्चितपणे माझ्या मी चांगलपणाचा सर्व लोक सर्व दर्व समान सर्व लोकांचं मी ह्या ठिकाणी काम केलेलं आहे। अ व क न म्हणता कुठलेही आपण कधी आपल्याला भेदभाव ठेवलेलं नाही आहे। आणि हे करत असताना जे झाले ते मला काय माहीत नाही, पण जे आले माझे वरिष्ठ नेते काय काय म्हणतील किंवा काय ठरवतील त्याच्यामध्ये निश्चितपणे आपण त्याचं ते आपण अनुग्रह करणार आहे। आणि आज अखेरपर्यंत तुम्ही म्हटल्यासारखं की आपण निश्चितपणे राजेंद्र पाटलाने आदरणीय गणपतराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वात मी काम करत असतो।